नवनाथांच्या आशीर्वादाने पुणित असलेला धर्मनाथ बीज सोहळा आज जामनेर शहरामध्ये मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला. या प्रसंगी शहरामधून कानिफनाथ महाराजांच्या पालखीची सुद्धा सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. नवनाथांचे प्रतीक म्हणून नऊ अश्वांवर नाथांची वेशभूषा केलेल्या नऊ बालकांची सुद्धा शोभायात्रा काढण्यात आली. श्रीकृष्ण कॉलनी येथून प्रारंभ झालेल्या या पवित्र पालखीचे पूजन तिजगड मढीचे गुरु यांच्या हस्ते करण्यात आले. नमस्कार. आपण जामनेर येथील श्रीरामनगरमधील कानिफनाथ दरबार या ठिकाणी आलेलो आहोत. आज धर्मबीजचे औचित्य साधून कानिफनाथ दरबार या ठिकाणी श्री ओम चैतन्य कानिफनाथ महाराजांची या ठिकाणाहून पालखी सोहळा हा मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. आता या ठिकाणी आपल्यासोबत महाराज जे उपस्थित आहेत त्यांच्याकडून आपण या पालखी संदर्भातली अधिक माहिती जाणून घेऊया. आज धर्मनाथ बीजेच्या सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी पालखीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. जामनेरचे जेवढे नाथभक्त आहे, कानिफनाथ भक्त, कानिफनाथ दरबार या नावाने या ठिकाणी ट्रस्ट केलेले आहे, त्या पद्धतीने या ठिकाणी जे धनराज महाराज यांच्या हस्ते 5 वर्षापासून धर्मनाथ बीजेचा कार्यक्रम तयार म्हणजे सुरू झालेला आहे. आणि सर्व नाथभक्त व्यसनमुक्तीच्यापासून जे व्यसनाधीन होते ते आज व्यसनमुक्ती त्यांच्या नावाने चालू झालेलं आहे. तर हे बाकीचे जे व्यसनाधीन जे नाथभक्त होते पूर्वी ते नाथ संप्रदायामध्ये आल्यामुळे सर्व अगदी ते प्रपंचाला किंवा व्यसनमुक्ती झालेले आहेत. आज जो धर्मनाथ बीजेचा जो सोहळा साजरा होतो त्याबद्दल राजा त्रिविक्रम राजा म्हणून एक राजा होते. त्यांचा देहवास झाल्यानंतर तिथे मच्छिंद्रनाथ महाराज आणि गोरक्षनाथ महाराज हे भ्रमण करत करत आले. त्या ठिकाणी त्यांचा देह पाहून सण पूर्ण प्रजा रडत होती. तो दुःखाचा सागर पाहून गोरक्षनाथांना अनावर झाले. त्यांनी त्यांच्या गुरूंना मच्छिंद्रनाथांना सांगितले की गुरु महाराज तुम्ही या त्रिविक्रम राजाला उठवा, नाहीतर मी माझा देह अग्नीमध्ये भस्म करून टाकीन. जो शिष्याचा हट्ट पुरवण्यासाठी मच्छिंद्रनाथ महाराजांनी त्रिविक्रम राजाच्या देहामध्ये प्रवेश केला, त्या प्रवेशाने मच्छिंद्रनाथ महाराज उठले आणि त्रिविक्रम राजाच्या देहामध्ये प्रवेश करून ला. तिच्यानंतर मच्छिंद्रनाथ महाराज त्या राज्यामध्ये राज्य करू लागले. त्यांना त्यांच्यानंतर 12 वर्षांनी एक मुलगा झाला, त्याचं नाव धर्मनाथ ठेवण्यात आले. त्या धर्मनाथाला 12 वर्ष त्यांच्या आईच्या आणि वडिलांसोबत राहिले. तिच्यानंतर मच्छिंद्रनाथ महाराज देह सोडून वापस आपल्या देहामध्ये प्रवेश केला. त्याच्यानंतर गोरक्षनाथ आणि धर्मनाथ हे तीर्थयात्रेला निघत होते. तेव्हा धर्मनाथ लहान होते. तेव्हा मच्छिंद्रनाथ महाराज म्हणाले की धर्मनाथा तू आता इथे 12 वर्ष राज्य कर, तुला 12 वर्ष आल्यानंतर आम्ही राज्याभिषेक घडवू आणि तुला नाथपंथाची दीक्षा देऊ. जो दीक्षेचा जो कार्यक्रम झाला तो तिला धर्मनाथ बीज असे म्हणतात. आज तो सोहळा गोरक्षनाथांनी वचन घेऊन जेवढे नाथपंथी आहेत त्यांच्याकडून जो कोणी करेल त्याच्या घरी कधीच दारिद्र्य किंवा अभद्र संसार आणि सर्वदैव सुख शांती लाभेल असे वचन दिले. आणि तो आज सोहळा आपण आज आपल्या जामनेर शहरामध्ये आणि सर्व नाथभक्तांच्या उपस्थितीत आणि माझ्या गुरु महाराजांच्या उपस्थितीत आज तो आपण साजरा करत आहे. ओम नमो आदेश. हा जो सोहळा याला छबिना म्हणतात नाथपंथामध्ये. ही छबिना काठी निघते, मिरवणूक निघते, याच्यामध्ये घोडे असतात. याच्यामध्ये जो घोडा अश्व असतो तो मोकळा चाललेला एक अश्व, त्याच्यावरती स्वयं बाबा येऊन जामनेरला प्रदक्षिणा घालतील. आज हे वचन आहे नाथांचं. आणि हे नाथांचं वचन मला 5 वर्षापूर्वी दृष्टांत स्वरूपात मिळालेलं आहे की मी तुझ्या नगरीमध्ये येऊन घोड्यावरती रिकाम्या घोडा ठेव, त्याच्यावरती मी एक चक्कर मारेल तुझ्याबरोबर आणि संध्याकाळी भंडाऱ्याला उपस्थित राहील. तेव्हापासून दरवर्षी 3 क्विंटलच्या पोळ्याचा कार्यक्रम आज 11 क्विंटलपर्यंत आला. आणि याला जामनेर शहरवासीय आणि श्रीरामनगरवासीय यांचं सहकार्य लाभलं आहे. ओम नमो आदेश. Thank you.
बघू शकतो या ठिकाणी जी पालखी सोहळा पार पाडला जात आहे. या पालखी सोहळ्या प्रसंगी जो या ठिकाणी बालनाथ भक्त घोड्यांवर स्वार होऊन या पालखी सोहळ्यामध्ये दिसत आहे, त्याचबरोबर या पालखी सोहळ्यामध्ये एक रिकामा घोडा देखील आहे आणि या रिकाम्या घोड्यावर धनराज महाराज यांना जो कानिकनाथांचा साक्षांत झाला होता, जो दृष्टांत झाला होता, त्यावेळी कानिकनाथांनी त्यांना ज्यावेळी सांगितलं होतं की तुमच्या या ज्यावेळी माझा हा ज्यावेळी हा पालखी सोहळा पार पाडला जाईल त्यावेळी एक रिकामा घोडा देखील या पालखी सोहळ्याच्या प्रसंगी उपस्थित ठेव आणि त्यावेळी मी स्वतः त्या घोड्यावर स्वार होऊन या मिरवणुकीमध्ये स्वतः फिरणार आहे. या त्यामुळे या पालखी सोहळ्याप्रसंगी हा रिकामा घोडा देखील रिकामा घोडा देखील ठेवण्यात येत असतो. वर्षापासून सालाबादाप्रमाणे हा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात सर्व कानिक सर्व नाथ भक्त एकत्रित येऊन मोठ्या उत्साहात पार पाडत असतात. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.